नमस्कार, आपण पाहत आहात कटुसत्य लाइव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भारतातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ही कोण उठती आहे आणि तिचा काय नंगा नाच आहे? यार का तू पता नहीं, मैं ये बोलना चाहूंगी कि मेरा नंगा नाच कंटिन्यू रहेगा। ती पार्टी पार्टी करत बसलेली त्यावेळेस मला आज पार्टी कामाला नाही आली तरी मी आज पार्टीकडेही, कारण की मी निष्ठावान पद्धतीची कार्यकर्ता असल्यामुळे ना भारतीय जनता पार्टीमध्ये मला असं वाटतं की अजूनही माझा आवाज ऐकावा, कारण मी आज पुराव्या सहित बोलते। चंद्रकांत पाटील माझ्यासाठी तुमची मुलगी असते तसेच तुम्ही पैसे देऊन बोलला असता कार्यकर्त्यांना सांगोलच्या की काही माझा काही संबंध ती नाव का घेते तिला सांगा आणि पैसे देतो मी पाहिजे असले तर। मला पैसे नको, माझं घर बसून या चंद्रकांत पाटील, समजलं का? आज तुमच्या त्या डिसिजनमुळे आज माझा संसार तुटलेला आणि माझे श्राप एवढा लागणार ना तुम्हा लोकांना की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही। आणि मी मागणी करणार आहे आता तुमच्या राजीनाम्याची आणि तुम्हाला पार्टीतून बहिष्कृत काढायला लावणार। आणि काही जे भारतीय जनता पार्टीचे जे चमचे आहेत ना, ज्यांच्यामुळे आज श्रीकांत देशमुख आणि शशिकांत देशमुख भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही लेटर हेडवर लिहू शकले नाही। नंतर त्या महिलेला मी फोन केला तेव्हा तिने मला सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी माझी 9 वर्षाची मुलगी ही अत्यंत घाणेरड्या विकृतीला बळी पडलेली आहे आणि चित्रातही या विषयांवर कोणी बोलणार आहे की नाही, आणि मग म्हणून ही कोण उर्फी आहे आणि तिचा काय नंगा नाच आहे? महाराष्ट्रामध्ये आम्ही असा नंगा नाच चालू देणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय। आता याच्यामध्ये बऱ्याच उड्या पडल्या आणि त्या पडायच्याच होत्या, अपेक्षित उड्या होत्या या सगळ्या। इथे विषय धर्माचा नाही, इथे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जिथे महिलांचा मान सन्मान केला जातो त्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, त्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी हा जो नंगा नाच चालू आहे ना, या विकृतीला आहे। विरोध त्या उर्फीला नाहीये, त्या महिलेला नाही, तिच्या नंगा नाचच्या विकृतीला आहे। आणि हा आमचा विरोध चालूच असणार आहे आणि त्याला आम्ही पूर्णत्वाला नेणार आहोत हे सुद्धा मला इथं सांगायचंय। कोण म्हणतंय की कोणी काय कपडे घालावे आणि कुणी काय कपडे घालू नये याच्यावर काय बोलायचं? अरे आधी कपडे तर घाला, आधी कपडे तर घाला, मग ठरवा कुणी काय घालायचं आणि कुणी काय नाही घालायचं ते। पण मला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर कुठला पॉइंट असेल की जिथे समाजाचं स्वास्थ्य महत्वाचं आहे तिथे राजकारण करायची गरज आहे का? ज्या ठिकाणी समाज स्वास्थ्य महत्वाचं असतं त्या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नसते। पण दुर्दैवाने तसं आपल्या महाराष्ट्रात झालं नाही। या राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने नंगा नाच चालू आहे ही आपली संस्कृती आहे का? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? याचं उत्तर त्या उर्फीला समर्थन करणाऱ्या सगळ्यांनी द्यावं असंही मला या ठिकाणी नमूद करायचं। अहो, लेकीबाळी तर प्रत्येकीच्या घरात आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये लेकीबाळी आहेत, तुम्ही काय आदर्श ठेवणार आहात त्यांच्या समोर हा नंगा नाचचा? आणि असा कुठला या राज्यातला आई बाप आहे किंवा अशी कुठली व्यक्ती आहे की जे ते म्हणतील की अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती जो स्वैराचार झालाय आणि जो चालू आहे तो आम्हाला मान्य आहे असं म्हणणारा मला एक तरी पालकवर्ग दाखवा। ही आपली संस्कृती नाही आणि म्हणून असला नंगा नाच आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू देणार नाही हे मी पुन्हा पुन्हा रिपीट करते। आता जसं मी मगाशी म्हटलं की ही भूमिका घेतल्यानंतर उड्या पडणं साहजिकच होतं आणि त्या पडल्या सुद्धा। त्याच्यामध्ये कोण काय काय बोललं त्या त्या सगळ्यांना उत्तरं देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी यावं लागतं। आता यामध्ये ज्या अधिकार पदावर बसलेल्या ज्या महिला आहेत त्या काय म्हणतायत हे मला तुम्हाला सांगायचं आहे। कोणी काय कपडे परिधान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार, एखादा पेहराव ठराविक लोकांना अश्लील वाटत असेल, इतरांना अश्लील वाटत नसतो आणि त्यामुळे महिला आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही असं कोणी म्हटलंय? महिला आयोगाने म्हटलंय, कुठल्या? महाराष्ट्र राज्याच्या। आता महिला आयोगाचं काम काय आहे? महिला आयोगाचं काम आहे महिलांचा सन्मान जपणे, त्यांचा मान राखणे, हे महिला आयोगाचं काम आहे। आणि महिला आयोग म्हणतंय की कोण काय कपडे घालतंय ते त्याचं त्याने ठरवावं आणि याच्यासाठी आम्ही वेळ वाया घालवणार नाही।
महिलांची इज्जत, महिलांची इब्रत, उघड्या नागड्या फिरणाऱ्या महिला यांना महिला आयोगाला जाब विचारावा वाटला नाही, कारण त्या म्हणतात आमचा वेळ आम्हाला वाया घालवायचा नाही. मग वेळ कशासाठी वाया घालवायचा? ज्या वेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची सुमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे, पण ज्या पद्धतीत समाज माध्यमांवरती एवढे मोठे अश्लील आणि घाणेरडे ओंगळवाणे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होत असताना त्याच्यावरती दखल घ्यायला जर महिला आयोगाला वेळ नसेल तर मग महिला आयोगावरती तिथं बसण्याचा सुद्धा कुणाला अधिकार नाही, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय. या उर्फीच्या सोबत महिला आयोग सुद्धा बेफाम झालाय का अशी म्हणायची परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या महिलांवर आली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आज स्वैराचाराला लगाम घालणं ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही विसरलाय की काय? त्याची आठवण करून द्यायला मी आज पुन्हा एकदा इकडे आली आहे. तुम्ही मला काय बोलताय आणि मला कोण काय नाही बोलत आहे याच्याकडे मी कधीच लक्ष दिलं नाही, पण समाजामध्ये सोसायटीमध्ये जर काही चुकीचं घडायचं चुकीचं आहे आणि जर ते सुधारायचं असेल तर कुणाला तरी वाईटपणा घ्यावा लागतो आणि मला त्यासाठी कोण काय बोलतंय याची मी कधीही पर्वा केली नाही आणि करणार नाही. आता याच्यामध्ये महिला आयोगाचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवलंय. आता मला हाच प्रश्न पडतो, एकाच विषयामध्ये दुटप्पी भूमिका घेणारा जो महिला आयोग आहे तो काय महिलांचा सन्मान राखणार आहे? त्यांचा कारनामा मी तुम्हाला सांगते. एक वेब सिरीज आली होती आणि पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाइव्ह न्यूज. धन्यवाद.